गिद्धा है कि गरुड़ है मला कळलं। अबे यार मस्त पाय तिथं मोर दिसून आला मी आयुष्यात एवढा जवळून। मित्रांनो तुम्ही पाहू शकता की इथे एक बोर्ड लावलाय। कोणता मार्ग आहे बोर्ड? दादा हाच रस्ता इथे जातो ना किल्ल्याकडे। बरं थँक यू उपहारगृह। तर तुम्ही बघू शकता किल्ली स्टॉप बर्ड स्पॉट ॲट कर्नाडा बर्ड सेंच्युरी। तर इथे एवढ्या प्रकारचे बर्ड म्हणजे जवळजवळ 141 प्रकारचे बर्ड या कर्नाडा सेंच्युरीमध्ये आढळल्या जाते। तर नक्कीच मी प्रत्येकाला ओळखत नाही, जे मी ओळखतो प्राथमिकता त्यांच्याबद्दल तुम्हाला माहिती नक्कीच देणार। विशेष जे आहे रंगक कामगिरी केल्या गेली आहे। मित्रांनो मागच्या साईडने माझ्या एक इन्स्ट्रक्शन दिले आहे जे शिवाजी महाराजांनी दिली होती असं लक्षात येतं। विशेष त्यांनी माहिती दिली आहे की कोणतेही झाड हे 1-2 वर्षामध्ये होत नाही आणि कोणतेही झाड त्याच्या मालधान्याच्या परवानगीशिवाय तोडू नये असे त्यांनी यामध्ये सांगितलं आहे। त्या प्रत्येक झाडाला आपल्या लेकराप्रमाणे त्यांनी वाढवलं आहे आणि त्याचं आपण जतन करायला पाहिजे असं त्यांनी सांगितलं आहे। विशेष टॉयलेट बाथरूमची व्यवस्था केली आहे आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला ना एक आपल्या माहितीसाठी त्यांनी किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग वेगवेगळ्या ठिकाणी करमल वृक्षाबद्दल माहिती दिली आहे। त्याचे फूल हे जे साधारणतः दिसतं एक कर्नलचं झाड आहे आणि इथे सर्व हे कर्नलचे झाड आणि समोर आपल्याला इथे पाहावयास मिळतं की इथून जवळपास 2.25 किलोमीटर वर तो किल्ला आहे। हे पाण्याची टाकी आहे, पाण्याची टाकी आहे। मी पहिल्यांदाच एक निसर्ग रम्य ठिकाणी गेलो आहे असं नाही की मी याच्या अगोदर कुठे गेलो नाही, पण मी जेव्हा तिथे गेलो होतो मी साधारणतः 2018 आमची सहल गेली होती 3 दिवसाची, तेव्हा मी बाहेर आपल्या इथे गेलो होतो सिंहगडावर, पण तेव्हा आमच्यासोबत आमचे पूर्ण शाळेचे माझे मित्र होते आणि आज मी एकटा सोलो ट्रेक करत आहे। माहिती नाही काय होणार समोर। नक्कीच तुम्ही बघू शकता की इथे देखील एका फळाची माहिती दिली आहे। शेवटी सूर्य आवडत कितीतरी वेळेच्यानंतर दिसतो आणि इथे नेटवर्क पूर्णतः गेलं आहे। साधारणतः हा जंगली भाग आहे। त्या दादांनी मला इन्स्ट्रक्शन दिली की किल्ल्यावर जाणार तर अर्ध्यातूनच परत या, कारण किल्ला हा ढासळला आहे त्याच्यामुळं तिथे कोणता अपघात होऊ शकतो म्हणून अर्ध्यातूनच परत येण्याची त्यांनी सल्ला आम्हाला दिली आहे। इथे त्याच्याबद्दल विशेष माहिती दिली आहे किल्ल्याबद्दल, बरं आपण ती पाहूयाच काय आहे। विशाल असे दगड आपण इकडे पाहू शकता। अशी मी दगड साधारणतः जेव्हा मी चौऱ्यागडला गेलो होतो मोठा महादेव तिथे मला याच्यापेक्षा मोठे मोठे दगड पाहायला मिळाले आणि आज देखील आणि आज त्याच्यानंतर मी इथे पहिल्यांदा बघत आहे। विशालांना आठवलं मी माझ्या गँगला खूप मिस करत आहे। मग जग्गू असो विशाल असो वैभव असो यशा असो निली असो पापिया साऱ्यांना मी आज मिस करत आहे भाई बघू शकतो। तर मित्रांनो काही वेळ चालल्याच्या नंतर आपण इथे सपाट जागेवर आलो आहे आणि तुम्ही इथे बघू शकता की इथे एक बसण्याची त्यांनी विशेष व्यवस्था केली आहे। इथे बसून आपण साधारण आराम करू शकतो आणि वाटल्यास इथे जेवण देखील आपण करू शकतो। तर इथून जे समोरची वाट आहे ती थोडीशी चांगली वाटत आहे मला, जी खालची वाट होती ती खूप दगडांनी भरलेली होती आणि आपण असे म्हणू शकत नाही की समोर तसा नसणार। कारण मग पहिलं तिकीट जर तुम्ही बुक केलं असणार तर नाही पहिलं नाही अर्थातच दोघं तिघं एक पुढे होते हो का आम्ही एकत्र आम्ही एसटीमधून उतरलो होतो। दादासुद्धा खूप वेळचे चालत आहे
आणि आम्ही थकून गेलो आहे. बघू शकता इकडे एक पाण्याचा झरा. बघू शकता मित्रांनो की इथे एक सुंदर असा झरना आहे आणि इथून ते पाणी असं असं येत आहे. आमच्या जवळचं पाणी संपलं होतं म्हणून आम्ही ना इथून पाणी घेतलं. आदिवासींचं गाव आहे कदाचित, मला तरी असं वाटतं की डोंगराच्या मध्यभागी. आणि धुकंच धुकं दिसून आलंय तो मुंबई गोवा महामार्ग. तर आम्ही ट्रॅकिंग करू करू इथेपर्यंत आलो आहे. सोबत मला सवंगडी देखील मिळाले आणि पुढची जर्नी ही कायम आहे. तर बघूया समोर काय होते. तर इथे कोणतं तरी आमला मला एक आयुर्वेदिक चार्य भेटले आहे. तर आपण त्यांच्याशी थोड्या वेळात गप्पा मारूयाच. इथे एक बसण्यासाठी दिलं होतं तर हे मोडलेलं दिसतं, हे सोन्याचं झाड. चला नेक्स्ट अधिक काय काय पाहायला मिळतं बघूया. ही सपाट जागा आहे आणि आपल्याला तेवढ्यातच तो किला आहे, पण साधारणतः हे धुकं असल्यामुळं आपल्याला किल्ला बरोबर मित्रांनो आपण इथे आलो आहे. हा इथून रस्ता बंद आहे. हा रस्ता जो आहे समोर किल्ल्यावर जातो आणि इन्स्ट्रक्शन दिले की कर्नाळा किल्ला परिसरातील बांधकाम धोकाग्रस्त झाली असल्यामुळे पर्यटनाची जीवित व वित्तहानी होऊ नये म्हणून पुढील सूचना मिळेपर्यंत कर्नाळा किल्ल्याच्या परिसरात जाण्यात बंदी आहे. तर आपण आता इथून इकडे समोर जाऊ शकत नाही आणि आपण जे मागे बघितले ते सुद्धा गेले नाही. तर हे एक मंदिर आहे इथे आणि हा आजूबाजूचा परिसर. तर आपण आता बघूया इथे बांधकाम चालू आहे. तुम्ही बघू शकता की समोर सिमेंट ठेवला आहे. तुम्ही बघू शकता की इथे उशाळेत कर्णाई माता मंदिर मंदिराचं नाव आहे. 1994 त्याची स्थापना झाली होती. आपण बघू शकता याच्या अगोदर इथे असणारच एखादी मूर्ती वगैरे असणार तर आपण बघू शकता. आता आपण इथे आपला झेंडा लावणार आहोत. तर आपला झेंडा आपण बनवला आहे. ओके, आपण याला लावूया. तर नेहमी प्रभा छत्रपती शिवाजी महाराज की जय हो. छत्रपती शिवाजी महाराज की जय हो. जय भवानी जय शिवाजी. जय भवानी जय शिवाजी. हर हर महादेव. जय हो. कर्नाळी माता बघू शकता तुम्ही. तर आता आपण एक तर वर जाऊया कारण दोघं तिघं गेले तर जायचं नाही. जायचं तर बघू आता काय. तर मित्रांनो महाराजांच्या नावातच भारी ताकद आहे. इथून जवळच मी आता आलो, काही वेळ रेस्ट केली. आमचा जो पूर्ण थकवा होता तो महाराजांच्या नावानंच उतरून गेला आणि आम्ही असं ठरवलं की फक्त बघण्यासाठी आम्ही वर चढूया. तर तुम्ही ह्या बघू शकता की हाच कर्नाळा किल्ला ज्याचं अवाढव्य असं स्वरूप होतं एका काळी आणि सध्या तो असा झाला आहे. पाहू शकता मित्रांनो इथून हा एंट्रन्स आहे आणि मोठ्याली तुम्ही हे बघू शकता काय दगड हे सपोर्टला आणि इथून सुद्धा रस्ता आहे. तर आपण आता वर चाललो आहे, बघूया काय होते. तर बघू शकता इथून जा चालले आहे आणि किल्ला पूर्णस्ता पडला आहे. हे बघू शकता हा सुद्धा किल्ल्याचा भाग आहे आणि हे असं वातावरण मित्रांनो आता यांनी परफॉर्म केला आहे. दोन दादा इथे सेक्युरिटी म्हणून आहे. याच्यामध्ये आपला इतिहास बघतो आहे आणि आपल्या इतिहासाची आपण जपवणूक केली. तर मित्रांनो
कर्नाडा किल्ला याबद्दल प्राथमिक माहिती. साधारणतः हा किल्ला समुद्रसपाटीपासून 445 मीटर उंचीवर आहे. या किल्ल्याचा 1200 वर्ष जुना एवढा इतिहास आहे. इथे देवगिरीचे यादव आणि नंतर बराचसा जो आजवरचं जे इतिहासात घडलं ते सर्व या किल्ल्याने सहन केलं. आणि आज तुम्ही बघू शकता की 1200 वर्षाच्या नंतर हा किल्ला थोडा ढासळला आणि त्याच्याचमुळे ही वाट बंद आहे. तर इथून आपल्याला मुंबईसारखी सिटी देखील इथून आपण बघू शकतो. जवळच इथे प्रभारगड, माथेरान, मंगलगड, माणिकगड इत्यादी गडे इथून आपल्याला पाहायला मिळाली असती, पण ते आता बंद असल्यामुळं आपल्याला पाहू शकत नाही. आणि वरून असं धुक्याचं वातावरण असल्यामुळं आपण ते पाहू पण शकत नाही इथून. तर मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कोणते किल्ला चढायला जेवढा अवघड असतो तेवढाच अवघड तो उतरायला असतो. उतरताना नेमके आपण काळजी बाळगायला पाहिजे. कारण ना, मागे जर मी जेव्हा इथे गेलो होतो सिंहगडावर, तेव्हा एका मुलीनं अशी तिकडून धावत आली होती आणि ती अक्षरशः खाडीमध्ये कोसळणार होती, पण मी तिला पकडलं होतं. ओळखीची आहे आणि आज पण ती माझी चांगली मैत्रीण आहे. तर तुम्ही बघू शकता की हा घसरणीचा रस्ता राहू शकतो वा इथून आपला पाय पण स्लिप होऊ शकतो, म्हणून इथे उतरताना नेमकी काळजी बाळगावी. आता आपण सरळ जाऊया खाली आणि तुम्हाला नंतर दाखवतोच काय तर. सचिन यार बहुत स्ट्रॉंग आहे. स्ट्रॉंग आहे, एकदम स्ट्रॉंग आहे. ओके. तर मित्रांनो, जवळजवळ आता 12:30 वाजले आहे आणि मी आलो आहे आता गडाच्या पायथ्याशीच, म्हणजे अभयारण्यामध्ये. साधारणतः हा पूर्ण जो आहे हा किल्ला प्लस अभयारण्य म्हणून त्यांनी घोषित केला आहे. तर तुम्ही बघू शकता की ते पाण्याची टाकी आहे. 1.5 तास चालल्याच्या नंतर आम्ही आलो आहे आता पायथ्याशी आणि आपण बघू शकता की इथे तुम्हाला दिसणार हा पायथा आहे. तर आता आपण इथे जाऊया आणि नाश्ता करूया. तर साधारणतः हा जो गड आहे हा मीटर 12 चौरस किलोमीटर एवढ्या क्षेत्रामध्ये हे टोटल अभयारण्य पसरलं आहे. एवढ्या मोठ्या अभयारण्यामध्ये त्यांनी व्यवस्थित शिस्तबद्ध पाळवणूक केली आहे. प्रत्येक ठिकाणी दिशादर्शनासाठी त्यांनी सोय केली आहे आणि इथे वेगवेगळ्या झाडांची माहितीसुद्धा त्यांनी दिली आहे. तर आता पाऊस सुरू झाला आहे, रिमझिम पाऊस येत आहे, त्याच्यामुळं मी आपलं प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर म्हटलं होतं आपण, तर हे आणलं आहे. तर आता आपण जाऊया नाश्ता करायला, बघूया तिथे काय सोय आहे. तर इथे बघू शकता तुम्ही की त्यांनी महाराष्ट्राची मानचिन्हे त्यांनी इथे दर्शवली आहे, की जसं आपलं राज्यफळ आंबा आहे, राज्य फुलपाखरू ब्ल्यू मॉर्मॉन आहे, आपला राज्यप्राणी हा शेकरू आहे, राज्यपक्षी हा हरियल आहे आणि राज्यपुष्प मलाही माहिती नव्हते हे तामन, त्याला जारूल देखील असं म्हटलं जातं. या परिसरामध्ये त्यांनी विशेष अशी माहिती झाडांबद्दल दिली आहे आणि विशेष असं त्यांनी इथे संवर्धन केलेलं आहे. तर मित्रांनो, आता आम्ही आलो आहे इथल्या आहारगृहामध्ये, उपहारगृहामध्ये. तर इथे जे उपहारगृह आहे ते एका बचत गटातर्फे चालवण्यात येतं. तर इथे व्हेज, नॉन व्हेज, नाश्ता, थंड पिये सर्व आपल्याला मिळणार. प्रत्येकाची प्राईस लिस्ट तिथे लावली आहे, आपण ते व्हिडिओमध्ये एडिट करून घेऊ. गडाच्या खाली काहीसं आपल्याला असं दिसतं, इथे बहुतेक हा बंधारा आणि पाणी इथं अडवलं जातं. तर मी थोडा वेळ इथे आजूबाजूला आणि बाजूला तुम्ही बघू शकता की नदी नाला वाहत आहे. तर आज ना माझे बरेचसे जे थॉट होते अभयारण्याबद्दलचे किंवा पक्ष्यांना जाणून घेण्याचे, तर ते इथं आल्याच्या नंतर मला त्या सर्व प्रश्नांची उत्तर मला मिळाली. इथे आल्याच्या नंतर मी पक्ष्यांबद्दल मला भरपूर माहिती मिळाली, झाडांबद्दल देखील तेवढेच
माहिती मिळाली आणि एक समाधानकारक जर्नी मला कर्नाटकाकडून अपेक्षित होती आणि ती पूर्ण झाली. तर प्रश्न होते ते सर्व सुटले. तर मित्रांनो, आपण आपली वेबसाईट जी आहे ती इथून 5 ते 7 दिवसामध्ये लॉन्च करणार आहेत. आजील भौगोलिकतेपासून तर शेवटल्या टोकापर्यंत तुम्हाला सर्व माहिती आपल्या वेबसाईटवर मिळणार. तर आपल्या वेबसाईटचं जे नाव असणार ते bhuvit.in bhuvit.in असं असणार. तर भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोवर जय हिंद.